पाटबंधारे विभागाने शेती हिताचा निर्णय न घेतल्यास नांदूर मधमेश्वर जलद कालवा उघडून टाकण्याचा इशारा कोपरगाव शेतकरी तालुका कृती समितीच्या वतीनं कार्यकारी अधिकारी नाशिक पाटबंधारे यांना निवेदन देऊन देण्यात आलं आहे. या निमित्ताने कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह गोदावरी कालव्यावरील लाभक्षेत्रात अतिशय कमी पाऊस असल्या कारणामुळे गोदावरी कालवा लाभक्षेत्रामधील विहिरीमध्ये जे काही पाणी उपलब्ध होते त्यांनी देखील आता तळ गाठला आहे. त्याचप्रमाणे काही गावांमध्ये विहिरी अक्षरशः कोरड्या पडल्या आहेत. परिणामी लाभक्षेत्रामधील सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यासाठी पाटपाण्याच्या आवर्तनाची लाभक्षेत्रामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. उन्हाळा आवर्तन जाहीर प्रकटनामध्ये ठरल्याप्रमाणे आमच्या उभ्या बारामाही पिकास कृपया आपण प्राधान्यक्रमाने पाणी द्यावे अशी विनंती केली. सदरचे पाणीही सिंचनाला दिल्यामुळे कोपरगाव गोदावरी डाव्या कालव्या उजव्या कालव्यावरील लाभक्षेत्रामधील पिकांचा प्रश्न सुटेलच. सर्व विहिरींनी आता तळगाठला असून काही ठिकाणी संपूर्ण विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशावेळी तालुक्यामधील लाभक्षेत्रामध्ये सर्व वाड्या वस्त्यावरील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. बहुतांश ठिकाणी आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यावरील फळबाग ऊस आणि उभ्या बारामाही पिकांना पाणी द्यावे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी जी छोटी बंधारे गावतळी आहेत ती भरून द्यावीत अशी मागणी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, प्रवीण शिंदे, संतोष गंगवाल, किशोर टेळेकर, नरेंद्र गिरमे, अनिल शेवते, तुषार विद्वांस, कैलास देवकर आदींसह कोपरगाव शेतकरी तालुका कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. इतकंच त्या ऊसाला सुद्धा त्याची अतिशय गरज आहे. आणि जर त्या ऊसाला पाणी मिळालं नाही तर हा शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. आजपर्यंत या गोदावरीच्या लाभ क्षेत्रातील हे कॅनॉलवरनं अनेक वेळा अन्याय झालेले आहेत आणि असं असताना सुद्धा याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये बसलेला आणि शेतकरी होरपळतोय या आम्हाला खात्री दिलेली होती की तुम्हाला नक्की या रोटेशनमध्ये तुम्हाला सगळ्यांना पाणी देण्यात येते त्या आशेवर आम्ही होतो. पण दुर्दैवाने ती आमची आशा पूर्वी झालेली नाही आहे. अनेक वेळा पूर्वीपासून तर आजपर्यंत हे जे पाणी आहे ते आम्हाला शेतीला तर मिळतच नाही नाही पण पिण्याला सुद्धा पुरेसं मिळत नाही आहे. आमचे कॅनॉल आमच्या चाऱ्या बंद करून टाकण्यात येतात आणि त्याच्यामुळे होणारा अन्याय हा दूर व्हाव म्हणून हे शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही मुद्दामून हे निवेदन देतो आहे की तुम्ही आम्हाला ह्या फळबागांना जर देणार असाल तर ऊसाला सुद्धा पाणी द्या. अन्यथा आमचा उद्ध्वस्त झालेला शेतकरी हा अतिशय दयनीय अवस्थेत येईल आणि कर्जबाजारीच नाही तर तो होरपळून निघेल अशी आम्हाला खात्री झालेली आहे. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की अजूनही नाशिकच्या कार्यकारी अभियंता असोत आणि त्यांचे अधिकारी असोत आणि या भागातील जे काही पुढारी आणि कार्यकर्ते असतील त्यांना विनंती करतो आहे की या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास घेऊ नका. त्या कसं तरी जगवलेलं ते पीक तुम्ही त्यांना पुन्हा एकदा त्यांना उभारी देण्यासाठी घ्यावं. अन्यथा पाऊस येईपर्यंत आम्ही उद्ध्वस्त झालेले असो. पावसाळा येऊनसुद्धा आम्हाला काही फायदा होणार नाही असे आम आणि जर तुम्हाला आमची जर चांगली भाषा समजत नसेल शेतकरी कृती समिती याची ते एक शिवसैनिक म्हणून तुम्ही मी आता शासनाला स्पष्ट निर्देश देतो. मला वाटतं सरकारचं डोकं ठिकाणावरून असंच मला वाटायला लागले. मला वाटले सगळे नेते आणि एकंदरीत म्हणजे कोपरगाव तालुका कोपरगाव हा काय पाकिस्तानमध्ये आहे का दुसऱ्या बाहेरच्या देशामध्ये कोपरगाव शहर येते तर हा कोपरगावकरांना अन्याय. त्यामुळे मी यांना स्पष्ट सांगतो जर तुम्ही जर हे थांबवलं नाही तर मी स्पष्ट आणि स्पष्ट सांगतो जे काय होईल ते होऊ द्या. आता असे पण आमचं वाटोळं होऊ राहिलं. तो जो एक्सप्रेस कॅनल आहे ना तो आम्ही जिलेटींनी उडवल्या राहणार नाही आणि काय जबाबदारी असेल ना ते तुमची राहील. आम्हाला नाही ना तर मग कोणालाच नाही ही आमची भूमिका आहे. कारण ह्या सगळ्या निर्मिती ह्या फक्त कोपरगाव तालुका निफाड तालुका वैजापूरसाठी झालेले. तुम्ही कुठेही काही कोणते जर कायदे तयार करायला लागले तर आम्ही ते कायदे मानणारे नाही हे जाटीने सांगतो. आणि परत सरकारने याच्यावर विचार करावा या शासनाने विचार करावा. आणि फडणवीस आता इथं येऊन गेले एक 10-15 दिवसापूर्वी त्या इथं त्या कॅनलला कुठं येऊन गेले ते कॅनल मला तेवढं त्यांना कॅलिफोर्निया असं दिसलं वाटतं तिथं ते एकंदरीत झाडे बिडं पाहून मला तेवढं त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल का इथं खूप पाणी आहे मग तिकडं जाऊ द्या. हे खूप नाटकं झाले ते नाटकं चालायचं नाही. तुम्हाला चांगले भाषेत सांगतो नसेल चांगल्या भाषेत तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आणि 100% नाही थांबलं ना हीच प्रॅक्टिस चालू केली ना तो एक्सप्रेस कॅनल आम्ही जिलेटींनी उडवल्याशिवाय राहणारच नाही. तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज
कोपरगाव.